नमस्कार मंडळी आज बनवतोय आपण आलू पराठा तुमचा आलू पराठा मऊ होत नाही किंवा लाटताना फुटतो तर ह्या पद्धतीने जर बनवला तर एकदम मौलुसलोषित आणि एकदम मस्त असे कडेपर्यंत सारा नसलेला आपला पराठा तयार होणार आहे खायला तर एकदम अप्रतिम आहे आणि कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही टिफिनला प्रवासात नेण्यासाठी कधीही बनू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता आणि खायला पण एकदम छान लागतो चला तर झटपट सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे आपण सर्वात आधी कणिक भिजवून घेणार आहे तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता त्यानुसार त्यात घालायचं चवीनुसार मीठ त्यामध्ये घालायचं एक ते, 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 ते दीड चमचा तेल तेल आणि मीठ व्यवस्थित पिठाला सर्व चोळून घ्यायचं म्हणजे सर्व पिठाला व्यवस्थित लागेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळलं की छान मग एकसारखं पीठ भिजलं जातं आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एकदम पोळीसाठी जसं कणिक मिळतो तसं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही करायचं नाही तर आता हे पीठ भिजून झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला आपण वरून थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे हे पीठ वरून कडक होणार नाही आणि छान भिजेल तर बघा थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून व्यवस्थित चोळून घ्यायचं पिठाला आता यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास आपण ही कणिक भिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण हे सारण तयार करून घेऊया तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे हे माझ्याकडे छोटे छोटे होते म्हणून मी घेतले तुमच्याकडे मोठे असतील तर घेऊ शकता ते आपण हे किसनीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत कारण बटाट्याचा पराठा करताना जर यामध्ये थोडेसे तुकडे जर राहिले तर ते लाटताना पोळीच्या बाहेर येतात त्याच्यामुळे पराठा फुटतो शक्यतो असं किसणीने किसून घ्यायचं स्मॅश वगैरे करून घ्यायचं नाही त्यामध्ये घालूया अद्रक लसूण आणि हिरवी मिरची इथं मी पेस्ट केलेली आहे तर ही यामध्ये टाकूया तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे मी इथे तिखट करणार आहे इथे एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा शक्यतो जेवढा होईल तेवढा बारीक करायचा आहे जाड जर राहिला तर आपला पराठा फुटू शकतो त्यामध्ये घालायचा एक चमचा जिरे पावडर ही भाजलेली जिरा पावडर आहे नसेल तर तुम्ही अखंड जिरेसुद्धा टाकू शकता तर अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये घालूया अर्धा चमचा आमचूर पावडर तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस घालू शकता इथे घालूया एक चमचा कसुरी मेथी ती हातावर थोडीशी अशी स्मॅश करून घालायची थोडासा आपण अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावर असा कुस करून घालायचा म्हणजे त्याचा छान स्वाद येतो तुम्ही या ठिकाणी एक चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसालासुद्धा आवडीनुसार घालू शकता पण इथे मी फक्त हिरवी मिरचीच करणार आहे यामध्ये घालायचे मस्त बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे जास्त जा ठेवायची नाही आणि मस्त याचं एकदम एकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे मिश्रण तयार करून घ्यायचं आता आपल्याला जेवढे ज्या साईजचे पराठे बनवायचे आहे त्या साईजचे आपण इथं गोळे तयार करून घेऊया तर मी एवढ्या पिठाचे साधारणतः सात पराठे करणार आहे त्याचे सात गोळे तयार केलेले आहे तर बघा आपण साधन जास्त भरून असा मस्त पराठा करणार आहोत असे गोळे जरा तयार करून घेतले का मग पराठे करताना हात जास्त भरत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही पटपट पराठे लाटता येतात तर बघा इथं एकसारख्या अकराचे इथे मी सात गोळे तयार करून घेतलेले आहे म्हणजे आपल्या याचे सात पराठे होणार आहेत तर आपले गोळे तयार आहेत आता इथे आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे तर बघा आपली कणिक अर्धा तास झालेला आहे भिजलेली आहे मस्त तर आपण आता पुन्हा एक अर्धा ते एक मिनटं छान असे मळून घ्यायची आहे अशी थोडीशी तिंबून घेतली का पराठे एकदम ओलुसलुसित पण होतात आणि फुटत पण नाही पीठ छान पिठाला छान चांगला वाक येतो आणि त्यामुळे आपले पराठे पण व्यवस्थित होतात लाटत आणि फुटत वगैरे नाही तर बघा एकदम मस्त असे आपलं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता किती सॉफ्ट दिसत आहे आपलं पीठ पीठ पण छान झालेलं आहे आता आपण एक पिठाचा गोळा यातून काढून घेऊया जेवढं आपलं बटाट्याचं सारण आहे त्याच आकारात आपण इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे सारण आणि पीठ मी समप्रमाणात घेतलेला आहे म्हणजे पराठा एकदम छान होतो आणि हातावर असं कडेने दाबत दाबत अशी याची पारी तयार करून घ्यायची आहे मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि कडेला थोडंसं पातळ करायचं आता याला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहे तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता मी ते तूप लावलेलं आहे याने काय होतं आपला पराठा एकदम मौलुसलुसित आणि आणखी चविष्ट होतो थोसं थोडंसं खोल्डं पीठ टाकायचं आहे आणि आता हा जो बटाट्याचा गोळा आहे सारणाचा तो यावर टाकायचा थोडंसं कोरडं पीठ टाकायचं कारण ते उंडा करताना हाताला चिटकतं आणि व्यवस्थित कडेपर्यंत आपल्याला हे पीठ ओढून ओढून असं मस्त याचा उंडा करायचा आहे पुरणपोळीचं जसं आपण सारण भरून उंडा तयार करतो तसंच याचा करायचं आहे एकदम सर्व काठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे इथे तुम्ही तोंड व्यवस्थित दाबलं की तुमचा पराठा फुटणार नाही तर बघा कडेपर्यंत आपण पीठ आहे मस्त सारण दाबून याचं तोंड बंद करायचं आहे आणि वरती यष्ट आलेलं पीठ काढून टाकायचं आहे नाही तर ते जर तसं ठेवलं तर मग पराठा तिथे जाड होतो तिथे फक्त पीठच राहतं जास्त करून तर बघा थोडंसं कोरडं पीठ टाकून हातावर थोडंसं आता दाबून घ्यायचा आणि आता हलक्या हाताने मस्त लाटून घ्यायचं आहे कोरडंपीठ टाकून मस्त दोन्ही साईडने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा पराठा दोन्ही साईडने लाटला की एकदम मस्त होतो नाही तर एका साईडने पीठ जास्त राहतं एका साईडने पातळ होतो त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने थोडंसं सा आलटी करत लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर दोन्ही साईडने लाटाय जमत नसेल तर तुम्ही एका साईडने लाटला तरी चालेल बघा अजिबात आपला पराठा वगैरे कुठेही फुटत नाही आणि कोथंबीर घातल्यामुळे दिसत आहे एककडेपर्यंत आपलं सहाराने एकदम मस्त भरलेलं आहे कुठेही असं राहिलेलं नाही कडेपर्यंत आपलं मस्त सारं पसरलेलं हो आहे असा उंडा करून जर केलं तर एकदम मस्त असा आपला पराठा तयार होतो पौष्टिक आणि खूप हेल्दी असा पराठा आहे तुम्ही नाश्त्याला झटपट बनू शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा असे पराठे घेऊन गेले तर खूप छान पोट भरणीचा हा पर्याय आहे बघा मस्त असा जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही करायचा जा नाही कारण यामध्ये आपण सारं भरलेला आहे बघा मस्त असा आपला पराठा लाटून झालेला आहे कुठेही फुटलेला नाही आता इथे मी तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे आता त्यावर आपण हा पराठा भाजून घेऊया तर इथे भाजताना तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपाचा वापर जर केला तर एकदम पौष्टिक होतात आणि चवदार होतात तर मी तव्यावर टाकल्यानंतर उलटा करून दिलेला आहे आणि नंतर कडेने तूप सोडायचं आहे आणि मस्त आलटी पलटी करत आपला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघा एकदम पातळ असं सारण असल्यामुळे कडेपर्यंत भरल्यामुळे मस्त सारण दिसतंय त्यामुळे शक्यतो पराठा फुगणार नाही पण एकदम मऊ लुसलुसित होणार आहे कारण आपण जर जा पीठ जास्त जर जा घेतलं तर पराठा फुगेल पण मग ते व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे सारण जास्त घालून असा पराठा केला की एकदम मऊ होतो आणि चवीला पण छान होतो तर बघा अशाच प्रकारे मी आणखी सर्व पराठे एकसारखे भाजून घेणार आहे आणि करून पण घेणार आहे बघा मस्त कलर पण सुंदर आलेला आहे आणि मस्त असे आपले पराठे झालेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व पराठे करून घेऊया तुपामध्ये भाजले की एकदम अप्रतिम लागतात तुम्ही तेलामध्येही भाजू शकता तर अशा प्रकारे सर्व पराठे मी भाजून घेतलेले आहे तर बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम मस्त कडेपर्यंत याचा सारं भरलेला आहे तुम्ही झटपट असे पराठे बनू शकता नवशिके सुद्धा आरामात बनवतील ह्या पद्धतीने जर बनवले तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद